ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये भिवंडी परिसरामध्ये चेन स्नॅचिंगचे जे काही गुन्हे आहेत त्या अनुषंगानं भिवंडी क्राईम ब्रँचचं जे युनिट 2 आहे त्याचे सिनियर PI गायकवाड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी या ठिकाणी 2 आरोपी त्याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत. जे 19 तारखेला आपण अरेस्ट केले त्याच्यामध्ये मोहम्मद नवाज शरीफ अन्सारी 28 वर्ष वय आणि दुसरा आहे नियाज अहमद हुसेन शेख वय वर्ष 32. दोघंही पिराणीपाडामध्ये राहणारे भिवंडी परिसरामध्ये राहणारे आहेत आणि यांच्याजवळून आपण अरेस्ट केल्यानंतर जवळजवळ 12 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. भिवंडी परिसरामधील भिवंडी शहर शांतीनगर नारपोली भोईवाडा कोंडगाव निजामपुरा या सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या 12 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. याच्यामध्ये जवळजवळ आपण 26 तोळे सोनं रिकवर केलेलं आहे आणि त्याचे किंमत अंदाजे 13 लाख रुपये आहे. आणि याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी चेन स्नॅचिंगच्या संदर्भात युनिट 2 केलेली आहे. आरोपींना आजपर्यंत PCR आहे. आणखीनही त्याच्यामध्ये आपल्याला काही गुन्हे उघडकीस येत आहेत का आपलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आणि जे भिवंडी परिसरामध्ये किंवा ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये चेन स्नॅचिंगचे जे काही गुन्हे होत आहेत त्याला चेक बसण्यासाठी हा निश्चितच चांगला याच्यामध्ये आपल्याला हातभार लागेल असं डिटेक्शन युनिट.